हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? तर मी पूनम आणि इथं आहेत हे माझे मिस्टर. तर आम्ही दोघंही तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आम्ही दोघं जण करमाळ्याला चाललेलो. घरातला भाजीपाला घ्यायचा आहे आणि किराणा घ्यायचा आहे, त्याचबरोबर आपल्या भन्नाट रेसिपीसाठी एक मस्त असं सरप्राईज गिफ्ट आलेलं आहे. आणि ते जे गिफ्ट आहे त्याचं पूर्ण क्रेडिट तुम्हाला जातं. तर ते गिफ्ट काय आहे हे नंतर तुम्हाला आता समजेलच. मी एखादा स्पेशल व्हिडिओ करेल किंवा ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. बघू आता पुढं कसं होतं आहे ते बघूयात. पण ते गिफ्ट सुद्धा घ्यायला जायचं आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आजचा ब्लॉग तयार करूयात. तर आम्ही दोघंही चाललेलो आहोत करमाळ्याकडे. सईला घरीच ठेवलेले, आई नाना आणि राधिका घरी आहेत. आणि भाऊजींचं आता दुकान उघडलेलं आहे, त्याच्यामुळे भाऊजी दुकानी गेलेले. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ठरवलंय की गावाच्या थोडंसं बाहेरच एक किराणा दुकान आहे, म्हणजे करमाळ्याच्या बाहेर. तर गाडीसाठी ते सोपं पडेल कारण की गर्दीत जास्त जाण्यापेक्षा. तर त्याच्यामुळे बघूयात. आता आज आम्ही पहिल्यांदा तिथं किराणा घेतोय. जर आवडला तर परत नंतर इथंच घेतला जाईल, जे आमचं मेन दुकान आहे ते सोडून. तर सगळ्यात अगोदर आता आम्ही किराणा खरेदी करतो. किराणा घेऊन झालेला आहे तर आपण यांनाच विचारू आता कुठे जायचं. आता जाऊया भाजी घ्यायला. हे मला गाडीत बसून कुरिअर ऑफिसमध्ये गेलेले. एक कुरिअर आलेले आणि ते पण खूप लांबून कुरिअर आलेले, ते आणण्यासाठी हे गेलेले आहेत. ते आल्यावर बघूयात आपण, त्यांना म्हणूयात की दाखवा नक्की याच्या आतमध्ये काय आहे ते. दाखवलं तर ठीक, नाही दाखवलं तर परत बघूयात. तर हे आलेले आहेत आणि ह्यांच्या हातात एक मोठा असा बॉक्स आहे. तुम्ही त्याच्यावरती बघू शकता युट्यूब असं लिहिलेलं. तर हा आहे तो बॉक्स किंवा हे आहे ते कुरिअर. ओपन करायचं का कसं? घरी गेलं सगळ्यांसोबत. तर तरी सुद्धा सांगू का कसं करू? पण तरी सुद्धा सगळ्यांसाठी म्हणून सांगते की हे जे आहे ते आपलं प्ले बटन आलेलं आहे. आणि आपल्या दुसऱ्या चॅनलसाठी म्हणजेच भन्नाट रेसिपी आणि तुमच्या सगळ्यांचा आवडता व्लॉगिंगचा चॅनल आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे प्ले बटन आलेलं आहे. आणि याचं जे अनबॉक्सिंग आहे ते आपण सगळ्यात सोबत म्हणजे घरातले आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत करूयात. तर ह्यांनी इथंच थांबतील गाडीसोबत कारण की तिथं खूप छोटासा रोड आहे. तर त्याच्यामुळे मी तिथं भाजी खरेदी करेल आणि माझी भाजी वाला सगळा घेऊन झाल्यानंतर त्यांना फोन करते, मग ते येतील मला घ्यायला. दुसरं काय काय आणखीन हिरव्या भाज्यात दाखवा बरं. आणि इकडचं हा तुमची चॉईस घ्या कोणतं पण घ्या तेच. तिथे एक निसटले बघा ना त्यांना देण्याच्या नादात. हे धरा ते हातातला. नवीन गाडी आहे म्हणून गाडीची जरा जास्त काळजी घेणं चालू आहे. गाडी हा काटेत ना त्या झाडांना, तर त्याच्यामुळं. तर आता आम्ही आलेलो आहेत जवळजवळ म्हणजे गावातच आलेलो आहोत. आमची जी काही करमाळ्यातली कामं होती ती सगळी कामं झालेली आहेत. तर आता घरी गेल्यानंतर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला त्या प्ले बटनचं अनबॉक्सिंग करून दाखवेल आणि नंतर जे आता आपण गुलाबाची झाडं वगैरे आणलेली आहेत ती लावूया दारामध्ये. तर बघूयात. सईनी मला खाऊ आणायला सांगितला होता, तिनं मला म्हटलेली की पाणीपुरी आण म्हणून. तर माझ्याकडे घरात आहे डब्यामध्ये आपण ज्या रेडीमेड पाणीपुरी आणून ठेवतो त्याचं पाणी वगैरे सगळे पाऊच आहेत. तर मी तिला ते पाणीपुरी सुद्धा करून देणार आहे आणि आईंना सुद्धा करून देणार आहे कारण की त्यांच्या सुद्धा तोंडाला चव नाही आहे, त्यांची थोडीशी तब्येत बरी नाही आहे.
दोन तीन दिवस झालं त्यांची तब्येतच बरी नाहीये, तर त्यांच्यासाठी सुद्धा थोडेसे फ्रूट वगैरे आणलेले. आणि भाजीपाला म्हणजे सगळ्या घरात भाजीपाला होता, पण मला पालेभाज्या आणायच्या होत्या, फळभाज्या घरामध्ये होत्या, तर म्हटलं त्यांना थोडस पालेभाज्या वगैरे खायला द्याव्यात, त्याच्यामुळे मग ते सगळं आणायचं होतं तर ते घेतलेले. बरं, त्यात काय असेल चईच आहे ते. हो मम्मा म्हणलेली सईला घ्या. तू काय म्हणली? घ्या मग, फुटल ते नीट घ्या. चला चला मी सांगतो काय ते. हो आता खोलायचंय, दोन्ही हाताने घेऊन चला. काकीच पण आहे ते. तर कर्मणा येऊन साधारण एक तासभर झालेला आहे, आणि आईला आल्यानंतर आईंना मी सकाळी उडदाची डाळ भिजत ठेवलेली होती तर त्याचे वडे पळून दिले. त्यांनी ते वडे खाल्ले, जे राहिलेले वडे होते ते आम्ही खाल्ले. आणि आता सई म्हटलेली होती की तिला पाणीपुरी खायची आहे, तर त्याच्यामुळे घरामध्ये माझ्याकडे अशा पद्धतीचे पॅकेट होते पाण्याचे, आणि पुऱ्या पण होत्या, तर त्या पाणीपुरीच्या पुऱ्या मी आता पळतीये. आणि सई काय सांगू, आणि सईचा तिकडं खेळ चालू आहे, सई भांडेकुंडे खेळते. आणि मी तुम्हाला आज आई दाखवल्या असत्या, पण आई म्हटल्या की नको, मी थोडीशी आजारी पडे, तर नाही का त्यांनी आवरलेलं वगैरे नाहीये, त्या सकाळपासून थोडस झोपून आहेत, तर त्याच्यामुळे मी त्या तुम्हाला दाखवणार नाही आज, पण उद्या नक्कीच दाखवेल जेव्हा त्या व्यवस्थित मस्त पैकी तंदुरुस्त होतील तेव्हा. छान आहे का? हो का? हो का? कोणाला आवडती म्हणून? तू बघितलं का आम्ही काल आणलेले का ग? नाही असं याचं फुल उमललेलं आहे, तुम्ही बघू शकता. शक्यतो गुलाबामध्ये ना खूप जास्त डार्क आणि लाल कलर गुलाब छान दिसतो, म्हणजे सगळ्यांना जास्त कॉमनली तोच आवडतो, म्हणून तो छान दिसतो. कुठला पाहिजे? कुठला आवडतो? प्लग गिफ्ट ते आहे सईच्या हातामध्ये, तर या इथे आहे राधिका. राधिका आणि सई ह्या दोघी जणी आपल्याला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे. सई या काकीकडे दे. सई थांब थांब, काकी फोडणार. काकी, तर गेल्या वेळेस जे प्ले बटन होतं आपल्या स्पेशल डिश साठी मिळालेलं, तर ते मी अनबॉक्स केलेलं होतं. तर आता आपला जो भन्नाट रेसिपी हा चॅनल आहे, तर तो आमच्या संपूर्ण कुटुंबाचा आहे, तर त्याच्यामुळे मी म्हटलं चला अगं सई थांब. नाही राधिका तूच काढ ना, सई थांब. भन्नाट रेसिपी हा जो चॅनल आहे तो आमच्या पूर्ण कुटुंबाचा आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं की आता राधिका अनबॉक्सिंग करेल. तर हे राधिकाच्या हातात आणि सईची आणि राधिकाची दोघींची झुंबड चाललेली आहे की ते बटन हातात घेण्यासाठी. तर सईने ते सगळ्यात अगोदर हातात घेतलेलं आहे. सई त्याचा कागद काढ व्यवस्थित. त्यात काय काय आले ते दाखव राधिका तोपर्यंत. तर हे युट्यूब तर्फे आपल्याला मिळालेलं एक कार्ड असतं, तर याच्यामध्ये दुसरं काही नाही, गुड विशेष असतात सगळे आपल्यासाठी की तुम्ही खूप छान करताय, कॉंग्रॅच्युलेशन असं तसं. हळू काय नाही, तर हे कार्ड आहे हे सई थांब. तर इथं आहे हे आपलं प्ले बटन. स्पेशल डिश साठी जेव्हा मिळालेलं होतं हे बटन, तर तेव्हा अशी अपेक्षा नव्हती की मी दुसरा चॅनल स्टार्ट करेल आणि दुसऱ्या चॅनलसाठी सुद्धा अशा पद्धतीचं प्ले बटन मिळेल. तर ते प्ले बटन सुद्धा मिळालेलं आहे, म्हणजे आपण जसं की म्हणतो देव हा नेहमी जर आपण कष्ट करत असेल तर आपल्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्त देतो. तर स्पेशल डिशसाठी मी जे 1 मिलियनचं आहे
प्ले बटनच्या अशा आतुरतेमध्ये होते आणि मध्यंतरीच आपल्याला भन्नाट रेसिपीसाठी परत एकदा प्ले बटन मिळालेलं आहे. तर खूप छान आणि आनंदाची गोष्ट आहे. तर म्हटलं चला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावी. तर आम्ही दोघी हा धरा असं हातात. तर आम्ही दोघी जणी मिळून तुम्हाला हे बटन दाखवतो. राधा राणी राहिली मागे. तर इथं लिहिलेलं थांब सई थांब थांब प्रेझेंटेड टू भन्नाट रेसिपी फॉर पासिंग 1 लाख सबस्क्रायबर्स यूट्यूब तर्फे. काय चमसा म्हणजे चष्मा काय काकी चंद तुझ्या हातात घे मागे. काकी काकी चंद तुझ्या हातात जवळ बस ना मग तर तिथं माग जे आहे ते नानांचं झाड लावायची काम चालले. म्हणजे हातात घेतलं होतं आम्ही ती गुलाबाची झाड लावायचं काम. पण मग नंतर नानांनी घेतलं. मग म्हटलं चला हे बटन आपण तोपर्यंत शेअर करू. आपण सई बोल कर कुठला युट्यूब चॅनल लिहिलंय का तर सईनी आईच्या हातामध्ये हे बटन दिलेले. तर म्हटलं तू हात काढ बाजूला बर गोल्डन आईचं म्हणणं जेव्हा गोल्डन बघा आई ना सगळं गोल्ड बटन जेव्हा येईल आपलं तेव्हा आई मध्ये नानांच्या हातात ह्याला ड्रिल मशीन आणावी लागेल. फक्त एकामेका दोन्ही एकमेकांशेजारी कसं दिसतंय ते आपण पाहूया. तुम्ही बघू शकता आपलं पहिलं बटन. आणि आता आपण बघूया ह्याची जागा इथं एकमेकांशी झाली अशा पद्धतीने हे थोडं इकडं सरकवून अशी तयार होतीये का एका खाली एक तयार होतीये ते बघूयात. पण दोन्ही छान दिसत. तर हे जे सगळं आहे सध्या तर ते सगळं फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि जे तुम्ही मला खूप छान छान कमेंट करता त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि तुमची जी साथ आहे ती याच्यापुढे सुद्धा अशीच राहू द्या. थँक्यू.